अभिजीत अर्सुल के बयान पर विधायक रवि राणा ने प्रतिक्रिया देते हुए कहा कि हमें तीनों पार्टियों का समर्थन प्राप्त है, अर्सुल के दावे का कोई भी मतलब नहीं है। केंद्र में नवनीत राणा ने सहयोग किया है, मैंने राज्य में सरकार का समर्थन किया है, इसलिए नवनीत राणा अमरावती लोकसभा चुनाव लड़ेंगी और अभिजीत अर्सुल और आनंद राव अर्सुल उनके लिए प्रचार करेंगे। इसी के साथ ही विधायक रवि राणा ने प्रतिक्रिया दी है कि एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस भी प्रचार करेंगे, इसलिए कोई कितने भी दावे कर ले इसका कोई भी मतलब नहीं है। असा है कि देशामध्ये पंतप्रधान मोदी जी, देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांच्यासोबत गेल्या 10 वर्षापासून आम्ही आहे आणि सातत्यानं संपूर्ण ताकदीनं एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, या तिघांचाही ताकदीनं आम्हाला साथ आहे। म्हणून कोणी काही दावा केला त्या दाव्याला काही अर्थ नाही आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की केंद्रामध्ये खासदार नवनीत राणांनी पाठिंबा दिला आहे मोदी सरकारला आणि राज्यामध्ये एकनाथजी शिंदे, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब या तिघांनाही मी पाठिंबा दिलेला आहे। म्हणून सक्षमपणे आम्ही सगळे एकमेकाच्या सोबत आहे। येथे अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार नवनीत राणाच इलेक्शन लढतील, अभिजित अर्सुल त्यांचा प्रचार करतील, आनंदराव अर्सुलसुद्धा प्रचार करतील आणि ताकदीनं एकनाथजी शिंदेसुद्धा, शिंदे गटाचे प्रमुख शिवसेनेचे, तेसुद्धा अजितदादा सहित देवेंद्र फडणवीस साहेब सगळे मिळून खासदार नवनीत राणाच्या प्रचारा येतील, आशीर्वाद देतील आणि त्याच्यामध्ये कोणी किती दावे केले तो मला असं वाटते ज्या दाव्यामध्ये अर्थ नाही आहे त्या दावे करून उपयोग नाही। NBC न्यूज के लिए अक्सान सारी की रिपोर्ट।